जय शिवराय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो इंस्टाग्राम रील्सवरती एक जबरदस्त रील्स सुरू आहे ट्रेंडिंगवरती. तर गुलाबी साडी हे जे सॉंग आहे त्यावरतीच आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे ट्रेंडिंगच्या रील्स मराठीमधून शिकवत असतो. सोबतच आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे सर्व मटेरियल अगदी फ्री मध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड करता येत नसेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा. कारण मित्रांनो, टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट वॉटर मार्क ऍप्लिकेशन सोबत डेली मटेरियल देखील आपण प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ once more नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी लाली लाल लाल राजा फोटो माझा काढ. तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे आणि आज आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे, सुपर व्हीपीएन आणि कॅपकट प्रो ॲप्लिकेशन. कॅपकट प्रो ॲप्लिकेशन हे तुम्हाला फ्रीमधलं हवं असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून घेऊ शकता. तसं तर हे प्ले स्टोअरवरती भेटणार पण नाही, त्यामुळे टेलिग्रामवरती आपल्याला घेऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सोबतच प्ले स्टोअरवरून तुम्ही सुपर व्हीपीएन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करून कनेक्ट करून घ्यायचं आहे. बरेच लोक इथे यू के वगैरे सिलेक्ट करतात त्यामुळे इफेक्ट लोड होत नाहीत, तर लक्षात घ्या सिंगापूर सर्व्हरच जॉईन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि न्यू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ भेटून जाईल. तर तो बिटमार्क व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि त्यानंतर इथे खाली ॲड ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर हा जो व्हिडिओ दिसणार आहे तुम्हाला या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जस्ट खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक तुम्हाला ऑप्शन बघायला भेटेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा. तर इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावावरती क्लिक केल्यानंतर तुमचा ऑडिओ सेपरेट होईल व्हिडिओपासून. त्यानंतर इथे मित्रांनो थोडंसं पुढं जायचं आहे, 8 सेकंदाजवळ आल्यानंतर इथे तुम्हाला बीट वनची तिथे एक लाईट अशी पडलेली दिसते आणि नंतर बीट टू दिसेल. ठीक आहे, तर इथं बरोबर यायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथे जस्ट स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुढं जायचं आहे, बीट टूवरती जायचं आहे. बीट टूवरती गेल्यानंतर इथं बघू शकता बीट टूवरती आलेलं, इथे एक स्प्लिट करायचं आहे. नंतर त्यानंतर बीट थ्री आहे, तर बीट थ्री नंतर बीट फोर जिथं असेल तिथं तुम्ही एक स्प्लिट करायचं आहे आणि त्यानंतर बीट फाईव्ह, तर इथे एक स्प्लिट करायचं. तर अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टार्टला जो व्हिडिओ तयार झालेला आहे यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला रिप्लेस नावाचं ऑप्शन बघायला भेटेल, ज्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि 8 सेकंदाचा एक व्हिडिओ आहे तो ॲड करायचा. पण इथं आता थोडंसं बघितलं तर 8 सेकंदापेक्षा आपला व्हिडिओ मोठा झाला आहे. ठीक आहे, तर थोडासा कमी करू आपण आणि नंतर इथं रिप्लेसवरती तुम्ही क्लिक करायचं. ठीक आहे, तर रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर हा 8 सेकंदाचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर हा व्हिडिओ आपण ॲड करून घेतलेला आहे. ठीक आहे, तर इथं जिथंपर्यंत 8 सेकंद आहे तिथंपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. नंतर नेक्स्ट बीटवरती क्लिक करायचं आहे. परत या ठिकाणी आणखीन एक वेळेस रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोटोचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तर तो फोटो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर सेम याच प्रोसेसनं आपण जितके पण आपले फोटोज आहेत ते सर्व फोटोज आपण एक एक करून ॲड करून घेणार आहोत. तर या टाईपमध्ये सर्व फोटोज मी ॲड करून घेतो आणि फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो आता इफेक्ट कुठले द्यायचे ते काळजीपूर्वक बघायचं. ठीक आहे, तर हा एक इथं व्हिडिओ आहे आपला. तर या व्हिडिओवरती मी आलेलो आहे आणि यात मी ऑलरेडी जे ते सर्व इफेक्ट वगैरे दिलेले आहेत. ठीक आहे, तर आता सगळ्यात पहिल्यांदर आपण जो स्टार्टला व्हिडिओ ॲड केलेला आहे तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचे नाहीत. बट जिथून पुढे आपल्याला इमेजेस ॲड केले आहेत तिथे यायचं आहे. पहिल्या इमेजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशन ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इन ॲनिमेशन आहे, आउट ॲनिमेशन आहे आणि कॉम्बो ॲनिमेशन आहे. तर कॉम्बो ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे. एक नंबरचे इमेजेसला आपल्या 2 नंबरचा कॉम्बो इफेक्ट म्हणजे पॉपिंग कँडी हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर तो इफेक्ट मी अप्लाय केलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि व्हेव ॲम्प्लिफिकेशन हा इफेक्ट तुम्ही अप्लाय करून घ्यायचा. तर व्हेव ॲम्प्लिफिकेशन इफेक्ट अप्लाय केलेला आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि बाउन्सी रश हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा. तर बाउन्सी रश इफेक्ट कॉम्बोमध्येच भेटणार आहे. त्यानंतर पुढच्या म्हणजे लास्टच्या लेअरला जायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोमध्ये जायचं. आता कॉम्बोमध्ये गेल्यानंतर पॉपिंग कँडी हा प्रत्येक वेळेस इफेक्ट आपण अप्लाय करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता स्टार्टला यायचं आहे मित्रांनो. स्टार्टला आल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओके, जिथं आपला इमेजेस आहे त्या ठिकाणी यायचं आहे.
त्यानंतर इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथून पुढचे सर्व इफेक्ट जे आहेत हे जवळपास आपले सगळे इफेक्ट आपण ग्लोईंग लाईन्स इफेक्टमधील घेतलेले आहेत. ठीक आहे, तर पहिल्यांदा बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथं बघू शकता बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ग्लोईंग लाईन्स इफेक्टमध्ये जायचं आहे आणि त्यात तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल. बघू शकता इलेक्ट्रोलाईट स्ट्रोम, तर हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा. तर ठीक आहे, इलेक्ट्रोलाईट स्ट्रोम इफेक्ट अप्लाय केल्यानंतर यात स्पीड आणि कलर तुम्ही हवा तसा ठेवू शकता. बट मी या ठिकाणी काहीसुद्धा चेंजेस केलेले नाहीत. त्यानंतर पुढं जायचं आहे, दोन नंबरच्या लेअरवरती जायचं आहे. इथं आपल्याला परत एक वेळेस बॉडी इफेक्टच अप्लाय करायचं आहे. तर बॉडी इफेक्ट अप्लाय केल्यानंतर इथं तुम्हाला तो इफेक्ट जो आहे हा ट्रेंडिंगमध्ये बघायला भेटणार आहे. ठीक आहे, तर ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट बघायला भेटेल एक्स क्लोन, किंवा हा क्लोनिंगमध्ये गेल्यानंतर पण क्लोनमध्ये तुम्हाला हा एक्स क्लोन इफेक्ट बघायला भेटेल. तर तो ॲड करून घ्यायचा आहे. तर तो इफेक्ट ॲड केल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या लेअरवरती जायचं. आता या लेअरवरती दोन इफेक्ट आहेत, त्याआधी आपण लास्टच्या लेअरवरती जाऊया. लास्टच्या लेअरवरती आल्यानंतर इथं तुम्ही इफेक्ट जो आहे हा बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये इन माय हार्ट हा इफेक्ट बघायला भेटेल, किंवा या ठिकाणी थोडंसं जे आहे ते आपल्या वेगळे इफेक्ट जे आहेत त्यामध्ये पण तुम्हाला हा इफेक्ट बघायला भेटेल. ठीक आहे, तर तो इफेक्ट तुम्ही ॲड करू शकता. तर सेल्फीमध्ये तुम्हाला इन माय हार्ट हा इफेक्ट बघायला भेटेल, हा तुम्ही ॲड करू शकता. यात तुम्हाला स्पीड वगैरे ॲम्प्लिस्पेअर ठीक आहे ॲटमॉस्फेअर फिल्टर वगैरे पण अप्लाय करता येतील. फिल्टर जो मित्रांनो आहे तो तुम्ही कमी जर केला तर तुमचं बॅकग्राऊंडचा इमेजेस जो आहे तो तुम्हाला पूर्ण प्लेन दिसेल, आणि जर फिल्टर हाय ठेवला तर तुम्हाला इफेक्ट जो आहे तो थोडासा एच डी आर इफेक्ट बघायला भेटेल, तर एच डी आर खास दिसतोय. त्यानंतर मित्रांनो यात तुम्हाला साईज जी आहे ती देखील कमी जास्त करता येईल. ठीक आहे, जे हर्ट आहे त्यांची साईज तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. जितकी तुम्ही कमी ठेवाल तितकं बेकार दिसणार आहे, त्यामुळे मीडियम रेंज ठेवा 30 ते 35. ठीक आहे, तर या ठिकाणी हा इफेक्ट अप्लाय केलेला आहे. आता त्याच्या अलीकडचे दोन इमेजेस आहेत, त्याला आपल्याला सगळ्यात पहिला तर बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे, आणि बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर इन्व्हलपिंग लाईट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. याची मी साईज थोडीशी कमी ठेवलेली आहे, तर हा जो आहे हा इन्व्हलपिंग लाईट इफेक्ट आहे, तर तो ॲड केलेला आहे. आणि त्याचबरोबर यावरती आपल्याला दुसरा इफेक्ट एक अप्लाय करायचा आहे. सो त्यासाठी आपल्याला परत एक वेळेस बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे, आणि क्लब हर्ट हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, तर तो ॲड करायचा आहे. आणि व्हर्टिकली मित्रांनो बघितलं तर त्याला मी बरोबर डोक्याच्या मागच्या बाजूला घेतलेला आहे, कारण आपण इन्व्हलपिंग लाईट पण ॲड केलेला इफेक्ट, आणि याची साईज थोडीशी जी आहे ती थोडीशी वाढवलेली नॉर्मल. ठीक आहे, आणि कलर मात्र याचा जो आहे तो आपण या टाईपमध्ये कलर ठेवलेला आहे, पिंक लास्टला होणार आहे. ठीक आहे, तर आता कलर वगैरे सर्व आपले ॲडजस्ट करून झालेले आहेत, आणि आपला व्हिडिओ पण रेडी झालेला आहे. ओके, आता जस्ट मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, इथं तुम्ही 1080 पिक्सल सिलेक्ट करायचं आहे. फ्रेम रेट याचा 50 ठेवायचं आहे, कारण आपण दोन नंबरला एक्स क्लोन इफेक्ट ॲड केलेला आहे, तर त्यामुळे 50 फ्रेम रेटवरती आपण ॲडजस्ट करून जस्ट एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.